या गावात इतकी परिस्थिती खराब होती पाण्याच्या बाहेर, टँकरशिवाय पाणी भेटे नाही आणि रात्री बेरात्री उठून सन्या पाणी भरावं लागे, संपून गेलं का पुन्हा आला का म्हणलं का पुन्हा जावं लागे अशी परिस्थिती निर्माण होती. तळ्याची परिस्थिती अगदर म्हणजे ती 20 वर्षाच्या आधी माझ्या पाणीपासून म्हणजे मांडवत चालली का पाणी संपून जाय त्याच्यात. मग आमचे ढोर वास्त्र पाणी पाजायला परेशानी होती. काय जनावर जिथं पाणी असेल त्या ठिकाणी न्यायचं जनावर पाजायची. ह्या तलावाशिवाय दुसरा स्रोत नाही ना पाण्याचा. मग एकदम इथून जवळपास 3 किलोमीटर नद आहे आमची, त्या नदीवर पाणी पाजायला जायचं म्हटलं की मोठं कसरतीची गोष्ट होती. पाणी म्हणजे काय, एक संपत्ती आहे सर. पाणी जर तुमच्या घरी नसलं ना हनन वाटते आपल्याला. परंतु आम्ही एक विचार आला डोक्यात की बाबा आधी ह्या तलावात पाणी खूप असायचं, 12 महिने ह्या तलावात पाणी असायचं, मग आता असं का झालं की बा ह्या तलावात पाणी नाही. मग आम्ही विचार केला की मग श्रमदानातून विश्रम साफ करावं. विश्रम साफ करण्यासाठी आम्ही काही योग एकत्र आलो आणि ते विचार असं डोक्यात आणल्यानंतर आम्हाला एक घाटेजीसारख्या ठिकाणं आम्हाला थोडंसं मार्गदर्शन मिळालं की बा या कामासाठी नाम फाउंडेशन ही एक अशी संस्था आहे की तुम्ही जर योगदान द्यायला तयार असाल तर नाम फाउंडेशन तुमच्यासाठी मशीन पुरवते. नाम फाउंडेशन जर मशीन पुरवत असेल तर मग डिझेलची व्यवस्था आपण कुठे करायची. त्यानंतर आम्हाला असं समजलं की बा कृषी विभाग तहसील आणि पंचायत समिती यांच्या मार्फत आपण डिझेलची व्यवस्था करू शकतो. मग घाटेच्या काही लोकांकडून आम्ही संपर्क साधला आणि नाम फाउंडेशन आम्हाला सलग त्या 5 ते 6 वर्ष आम्हाला म्हणजे 16, 17, 18, 19 या कालावधीत आम्हाला मशिनरी मिळाली. काम व्यवस्थित झालं आणि ते पोपल्यांनी काम करत होते. व्यवस्थित काम झालं. जवळजवळ 100 ट्रॅक्टर होते गाळण्यासाठी. या गावात एवढी जिद्द आहे, त्यानं टाकलं का तर मी टाकतो अशी जिद्दील लोकं आहे. तसं 300-350 रुपये कार्टिंग देऊन लोकांनी टाकलं. नॉन फाउंडेशनचं काम झाल्यामुळे पाण्याचा साठा होऊन राहिला, त्याच्यामुळे गावातलं पाण्याची समस्या दूर झाली आणि विहिरीला प्रत्येक विहिरीला पाणी वाढलं, पातळी वाढली विहिरीची. नाही तर मे जूनमध्ये काही नाही, टँकरच लावे आणि टँकरनं पाणी घ्या लागेल. आता कोणी कोणाच्या भरोशावर राहत नाही कारण प्रत्येकाच्या घरी बोर आहे, त्यामुळे ह्या या तलावाचं पाणी त्या बोरला जातात आणि सगळ्याची समस्या दूर झालेली आहे. जसं जसं काम केलं तसं तसं ते पाणी वाढत गेलं. मग पहिल्या वर्षी केलं थोडं वाहलं, त्याच्या दुसऱ्या वर्षी केलं पुन्हा वाहलं, म्हणजे साठा होत गेला ते वाढत गेलं पाणी त्याच्यात. मी 1800 ट्रॅक्टर माती टाकल्यामुळे माझं शेत उंच झालं आणि त्या गाळाचा मला फायदा पण झाला. जो माल इथं लागत नव्हता तो आज 22 बोंडी लागायची, तिथं 50 बोंडी लागून राहिली. आम्ही 5 फुटाच्या अंतराने इथं पराठी लावली. 40-45 क्विंटल कापूस एवढ्याच पट्टीत झाला बाबा, फायदा भरपूर झाला. आता मशी घ्यायचा विचार म्हणून आता हे दिसत आहे म्हणून थोडंसं बा वाटते की काहीतरी आता एक तर बकऱ्या म्हणा किंवा मशी काहीतरी जोडधंदा आता असा विचार आहे. आता म्हणजे तलाव खोलीकरण झाल्यामुळं पाण्याचा साठा वाढला, त्यातला जो गाळ उपसला गेला, कास्तकारांनी आपल्या शेतात नेऊन टाकल्यामुळे त्यांच्या शेतातील ते जमिनीची पोत वाढली, त्यांच्या पिकाचं उत्पन्न वाढलं, म्हणजे तो एक शेतकऱ्यांनासुद्धा फायदा झाला. आणि पाणी साचल्यामुळं इथं एक आम्ही ग्रामपंचायतमार्फत दरवर्षी हे तलाव हरास करत असतो. एक भोई समाज किंवा बचत गट, महिला बचत गट असते, ते मच्छीपालनाचा एक नवीन व्यवसाय इथे सुरू झाला. हे कशामुळे झालं, हे नाम फाउंडेशनच्या पुढाकारानं. तलाव खोलीकरण झाल्यापासून आता पाण्याला पाणी राहत आहे. तलाव भेटल्याच्या नंतर आम्ही बीज टाकल्यानंतर आमचं बीज आम्हाला भेटते मस्त पद्धतशीर. कसं आता ही गावातल्या गावात आहे बा, तर ही चैतजीवंत माल काळ लागा ते विकता येते बा. आणि ग्रामपंचायतला त्या खोलीकरणातून थोडं बहुत उत्पन्न मिळायला लागलं, म्हणजे बऱ्याच लोकांचा याच्यात फायदा झाला. आणि हा फायदा जर कोणामुळं झाला असेल तर हे नाम फाउंडेशनच्या उपक्रमामुळे. त्यांनी मशीन पुरवली, शासनानं डिझेल पुरवलं, आमचं फक्त एक गावकऱ्यांचं एक योगदान होतं सर्व एकत्र यंत्रणा आल्यामुळं. आता एकदम आनंदी आनंद झालं. हा जो फरक जो आहे तलावाचा, खूप चांगलं काम झालेलं आहे, त्याच्यामुळे नाम फाउंडेशनचा धन्यवाद मानतो मी.